ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं दूध दरवाढीसाठी राज्यव्यापी एल्गार पुकारण्यात आलाय. बारामतीत देखील तहसील कार्यालयासमोर रासपच्या कार्यकर्त्यांनी दूध दरवाढीसाठी पांडुरंगाच्या मूर्तीला दुग्ध अभिषेक घालून पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करत मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी द्यावी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला 35 रुपये भाव मिळावा यासाठी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलंय. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत दुधाला प्रतिलिटर 35 रुपये भाव देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार धनंजय जाधव यांना आंदोलकांनी याबाबतचं निवेदन देखील दिलंय. आज या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्ष बारामती तालुक्याच्या वतीने दूध दरवाढीसाठी माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. तसेच बारामती तहसील कार्यालयासमोर पांडुरंगाच्या मूर्तीला अभिषेक घालून हे जे सरकार आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना यांचा जो मुख्यमंत्री आहे त्या मुख्यमंत्र्यांना ह्याच्या माध्यमातून सद्बुद्धी द्यावं पांडुरंग की दुधाला 35 रुपये भाव मिळावा. ज्यावेळेस माननीय मंत्री महोदय माजी मंत्री महोदय महादेव जानकर साहेब दुग्ध विकास मंत्री होते त्यावेळेस महादेवबावजी जानकर साहेबांनी दुधाला जवळजवळ 32 ते 35 रुपये भाव दिला होता. आज COVID-19 आजाराने संपूर्ण जग ग्रासलेलं आहे त्याच्यामध्ये लॉकडाऊनची सिच्युएशन होती. लॉकडाऊनमध्ये दुधाचे भाव सगळे पडाले. शेतकऱ्याचा जो जोडधंदा आहे दुधाचा धंदा तो मोडलेला आहे. तर माझी विनंती आहे सरकारला की ह्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारपर्यंत आम्ही एवढाच मेसेज देऊ इच्छितो की दुधाला जास्तीत जास्त भाव देऊन दुधाला 10 रुपये अनुदान शासनाने डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करावेत. या संदर्भात आज आम्ही बारामती तालुक्याच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आज तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलेलं आहे व तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. द व्हॉइससाठी विकास कोकरे बारामती.